यजमान विपक्ष पाहुणे हा सामना आपण पाहू शकाल। दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना ऑफिशियल पंच आपण पाहतोय कृष्णा केणे सर आणि संजय सुतार सर हे दोन ऑफिशियल पंच आजच्या दिवसासाठी। गेली दोन दिवस आपण पाहिलं असेल तर जतीन भुयाल सर होते तर विकेट हॅट्रिक साठी महेश शेठ भोईर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल। महेश शेठ भोईर आणि चिराग शेठ भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल। आरबी 11 वरप या टीम साठी ही सुवर्ण संधी आहे विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक। दक्ष आणि सागर पाटील जोडी आहे आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय योगेश भोईर। कल्याण ग्रामीणचा हार्दिक पांड्या ज्याला म्हटलं जातं तोच येतोय गोलंदाजी मार्क वरती योगेश भोईर। भूषण दादा रोहणे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पहिला चेंडू आपण पाहतो लाईन खराब आहे पंचांचा इशारा व्हाइट बॉलचा येतोय अवांतर धाव मिळते आणि या अवांतर धावेने श्रीगणेश होतोय। बॅटिंग करणारे आदर्श 11 पडले या टीमची धावसंख्या आहे बिनबाद एक। भूषण दादा रोहणे यांना विनंती असेल दादा या पण व्यासपीठावरती ऑन साइडला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय फलंदाज दक्षच्या बॅटमधून। सो मच धावसंख्या 4 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती सुरेख सुरुवात केली आहे आदर्श 11 पडले या टीमने यजमान विपक्ष पाहुणे हा सामना सुरू आहे। फुल टॉस चेंडू आहे इनफील्डच्या वरून गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईडिश लॉन्ग ऑफच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि फलंदाज सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत 3 धावा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 3 ने पुढे सरकेल 8 धावा धावफलकावरती आहेत। संजय सुतार सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लीगचे पंच आणि मेन पंच आहेत कृष्णा केणे सर हे दोन ऑफिशियल पंच पाहायला मिळतायत। धावसंख्या 8 सुरुवात खूप चांगली केली आदर्श 11 पडले या टीमने। डोंबिवली विभागातील हा संघ आपण पाहतोय पडले संघ आणि त्यांना फाईट करतोय आरबी 11 वरप जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल। सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न धावबाची संधी डायरेक्ट हिट क्या बात है फलंदाज बाद बिग विकेट डाऊन सागर पाटील बाद होतोय आणि लागतोय हा पहिला मोठा धक्का पडले टीमला। तिसऱ्या क्रमांकावरती येतोय फलंदाज वैभव म्हात्रे एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल दक्ष ऑन स्ट्राइक। फुल टॉस चेंडू आहे मिस्टामिंग स्ट्रोक जेलची शक्यता असेल चांगला प्रयत्न केलाय उमेशने खूप चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत मिळतात या दोन धावा प्रयत्न खूप चांगले होते उमेशचे। धावसंख्या 2 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल
डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती एक चांगला कॉन्टेस्ट एक चांगला बैटल आपण पाहतोय या दोन संघांमध्ये। यापुढील सामना असेल भूमी 11 कुंदे विपक्ष नायरा 11 वाडेगर। या 20 लाइन पावी लागेल, लाइन चुकीची आहे, वाइड बॉलचा इशारा येतोय। अवांतर धाव मिनिटा धावसंख्या एक ने पुढे सरकेल, एक बाद 11 अशी धावसंख्या आहे। आदर्श 11 पडले या टीमची। दोन चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील। दक्ष ऑन स्ट्राइक, एक चांगला संघ आपण पाहतोय पडले आणि त्यांना फाइट करतोय वरप संघ। धावबाची संधी असेल, चेंडूला गॅदर करू शकला नाहीये गोलंदाज योगेश भोईर अथवा फलंदाज देखील बाद झाला असता, परंतु जर तरला महत्व नाहीये क्रिकेट मध्ये। डॉट बॉल येतो, धावसंख्या स्थिर आहे 1/11। शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील। खूप चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज योगेश भोईर या षटकामध्ये, कारण की पहिल्या दोन चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या। योगेश ओवर द विकेट, यावीस ऑन साइडला बिगिट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतोय तो म्हणजेच फलंदाज दक्षच्या बॅट मधून। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1/15। कल्याण तालुक्यात एक नंबर होता रोहित भाई होईर, कल्याण तालुक्यात एक नंबर होता रोहित भाई होईर। भाईची आता ती लैन्यारी मानायची त्याला लोक सारी, होता गोर गरीबांचा। थँक्यू, थँक्यू सो मच डीजे मास्टर, खूप चांगले संगीत आपण पाहतो डीजे मास्टर अनिकेतच्या माध्यमातून। स्वर्गीय रोहित भाई भोईर चषकाचं आयोजन, आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा सामना क्रमांक आपण पाहतोय। चौथा सुरू आहे, दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना। प्रसाद गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय, यावीस ऑन साइड ला बिगिट केलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, सुरेख झेल टिपलाय योगेश भोईर ने, फलंदाज बाद, वैभव बॅक टू द पवेलियन। एक नंबर कल्याण तालुक्यात एक नंबर होता रोहित भाई भोईर, कल्याण तालुक्यात एक नंबर होता रोहित भाई भोईर। थँक यू, थँक्यू सो मच डीजे मास्टर। राकेश येतोय नवीन फलंदाज, ऑलराउंडर आहे, अष्टपैलू आहे या टीमचा। एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल। आदर्श 11 पडले टीमला, सुरुवात खूप चांगली केली आहे, परंतु या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे गोलंदाज प्रसादने। हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, जेलची शक्यता असेल, प्रसाद जज करतोय, चांगला प्रयत्न केला होता, चेंडू पडतो नो मॅन्स लँड झोन मध्ये, तोपर्यंत मिळत आहेत या दोन धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 2 पुढे सरकेल 17 धावा धावफलकावरती। मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय रोहित भाई भोईर चषक 2022। ओवर द विकेट प्रसाद, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, जेलची शक्यता असेल, योगेश जज करतोय आणि सुरेख जेल टिपला योगेश भोईर ने, फलंदाज बाद, राकेश बॅक टू द पवेलियन।
नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जा रोहित भाई कनद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जा असा होता हो तो वन म्यान त्याचे करोडो झाले तुझ्या असा होता हो तो वन म्यान त्याचे करोडो झाले तुझ्या थैंक यू सो मच डीजे मास्टर। स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत त्या प्रेक्षकांना विनंती असेल आपण उठायचं आहे। स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण उठायचं आहे। स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण तिथून उठायचं आहे। थैंक यू सो मच। जितेश पाटील येतोय नवीन फलंदाज डावखुरी हाताचा एक विस्फोटक फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येतोय। स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं तोच फलंदाज जितेश पाटील ऑन स्ट्राइक। प्रसाद खूप चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये। यावेळेस फलंदाज झालाय बाद अजून एक धक्का लागतोय तो म्हणजेच आदर्श इलेव्हन पडले टीमला या षटकामध्ये। आदर्श इलेव्हन पडले संघ थोडासा बॅकफुट वरती अजून एक धक्का बसतोय जितेश पाटील शून्यावरती बाद। थँक्यू सो मच। आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज प्रसाद। जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर नक्कीच वरपगावचे उद्योजक समाजसेवक महेश शेठ भोईर आणि चिराग शेठ भोईर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक। महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील खूप मोठं नाव आहे महेश शेठ भोईर। धावसंख्या आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती। काल देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर पारितोषिकांचा वर्षाव केला होता जय हनुमान वरप या टीमवरती। परंतु कालच्या दिवसामध्ये सर्वांनाच आश्चर्याचे धक्के दिले जय हनुमान वरप या टीमने आणि थेट मेगा फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे। हॅट्रिकची संधी आहे हॅट्रिक चेंडू हॅट्रिक पूर्ण करेल का? एकमेव हॅट्रिक झालेली आहे कालच्या दिवसामध्ये रोहन भावार्थेने ती पूर्ण केली होती। दुसरी हॅट्रिक पूर्ण होईल का? यावीस मिस टायमिंग आहे झेलची शक्यता असेल आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय आणि या स्पर्धेमधील ही दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज प्रसाद आणि महेश शेठ भोईर आणि चिराग शेठ भोईर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल गोलंदाज प्रसाद साठी। नक्कीच आमचे समालोचक मित्र प्रसन्न चव्हाण यांचे बंधू प्रथम चव्हाण यांच्याकडून आरबी इलेव्हन वरप टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत। बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट थर्डमॅनला। फर्स्ट स्लिपमध्ये राज भोईर आहेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण। एक धाव झाली कम्प्लीट आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 18 धावा। प्रसादची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार आल्या कारण की प्रसादने या षटकामध्ये 4 विकेट मिळवलेले आहेत
आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त तीन। महाराळ जायंट संघ देखील वरप टीमला सपोर्ट करतोय। हेमंत टेंबे यांचा संघ आपण पाहू शकाल, नंदू बोडके यांचा संघ, जो संघ नक्कीच पराभूत झालेला आहे तरी देखील आरबी इलेवन वरप या टीमला तो संघ सपोर्ट करतोय। धावसंख्या आहे धावफलकावरती 18 धावा। डीजे मास्टर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 18। गौरव येतोय गोलंदाजी मार्गवरती, ज्या गौरवने पहिल्या सामन्यामध्ये मॅच विनिंग गोलंदाजी केली होती, अंतिम षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या, तोच येतोय गौरव गोलंदाजी मार्गवरती आणि 3 विकेट देखील मिळवले होते पहिल्या मॅचमध्ये गौरवने आणि मॅन ऑफ द मॅच हे पुरस्कार त्याने मिळवलं होतं। दिनेश ऑन स्ट्राइक, यावीस चांगला चेंडू आहे, ब्लॉक होलचा वापर केला होता, यॉर्कर चेंडू, ही ओळख आहे गोलंदाज गौरवची, कारण की विकल्प भरपूर आहेत, कल्पेश भोईर असेल, राज भोईर असेल, गोलंदाजी करू शकतात, परंतु यस तिसऱ्या पंचांची मागणी आहे कारण की आक्षेप घेतला जातोय गौरवच्या शैलीवरती। अजय निकम येत आहेत तिसरे पंच, खूप चांगले क्रिकेटर देखील आहेत महाराळ या टीमचे, आणि सातत्याने पाहिलं गेलं तर टेनिस बॉल क्रिकेट असेल, लेदर बॉल क्रिकेट असेल, खूप चांगलं खेळतात। काल आपण पाहिलं असेल प्रणित पार्टेला, त्याने देखील इम्प्रेस केलं, आणि जय हनुमान वरप या टीमने या स्पर्धेमध्ये खूप मोठे उलटफेर केले कालच्या दिवसामध्ये। ऑन द पेपर संघ पाहिला गेला तर थोडंसं कमकुवत होता, परंतु तुम्ही मैदानावरती काय करता यालाच महत्त्व असतं, आणि ते काल त्यांनी करून दाखवलं या मैदानावरती, आणि थेट अंतिम फेरी गाठली, मेगा फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे। या 20 लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, वाईड बॉलचा इशारा येतोय, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल, 19 धावा धावफलकावरती। यावीस लाईन पाहावी लागेल, पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे, बीमर चेंडू घोषित केलेला आहे, 9 बॉल 1+1, एकूण 2 धाव मिळतात आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, धावसंख्या 2 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 21, 21 धावा धावफलकावरती आहेत। गौरव गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय, पहिला चेंडू यावीस डॉट बॉल फेकला होता, त्यानंतर वाईट, त्यानंतर येतोय हा 9 बॉल, आणि आता मात्र नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, स्ट्राइक एंड वरती आहे फलंदाज दक्ष, सलामीचा फलंदाज, खूप चांगली बॅटिंग केली दक्षने या इनिंग मध्ये आतापर्यंत। फुल टॉस चेंडू आहे परंतु फ्री हिट आहे, झेलची शक्यता असेल, चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओवर द लाईन चौकार।
25 धावा धावफलकावरती। गौरव दिशेपासून भरकटतोय हा गोलंदाज, चांगली गोलंदाजी करावी लागेल गौरवला या षटकामध्ये, कारण की फलंदाजी खूप चांगली होती। आदर्श 11 पडले या टीमच्या माध्यमातून दक्ष आणि त्याला साथ देतोय दिनेश। चार षटकांचा सामना, या पुढील सामना असेल वाडेकर विपक्ष कुंदे या दोन टीम मध्ये। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा, भूमी 11 कुंदे आणि नायरा 11 वाडेकर। सामना स्पीडअप करायचा आहे। स्विच इट क्या बात है, आठवण करून देतो केविन पीटरसनची आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, वन बाउंस ओवर द लाइन, चौकार बॅक टू बॅक येतोय हा दुसरा दमदार चौकार फलंदाज दक्षच्या बॅटमधून। फलकावरती सौफेर फटकेबाजी पाहायला मिळते फलंदाज दक्षच्या माध्यमातून। यावीस मिस टायमिंग आहे, जेलची शक्यता असेल, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सुरेख जेल टिपलाय प्रसादने फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, दक्ष बॅक टू द पवेलियन। धावसंख्या 29, 29 धावा। न्यू बॅट्समन येतोय जपेश पाटील, सहा फलंदाज बाद झालेले आहेत। आदर्श 11 पडले या टीमचे, कम बॅक करतोय गोलंदाज गौरव या षटकामध्ये। दोन चेंडू शिल्लक या षटकातील, स्ट्राइक एंड वरती फलंदाज जपेश पाटील। यावीस ड्राइव करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव कंप्लीट झालेली आहे। यष्ट्यांवरून चेंडू डायव्हर्ट झाला, पंचांना चेंडू लागला, एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 30 धावा धावफलकावरती। धावसंख्या 30, एक चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील। फुल टॉस चेंडू आहे, त्याला ड्राइव्ह केलेला आहे, कव्हर ड्राइव्हचा फटका डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगले क्षेत्ररक्षण तोपर्यंत मिळत आहेत या दोन धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर। धावसंख्या आहे धावफलकावरती, आदर्श 11 पडले या टीमची, 6-32। स्वप्निल भोईर येतोय गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटकामध्ये। स्ट्राइक एंडला फलंदाज आहे तो म्हणजे जपेश पाटील, त्याला साथ देतोय दिनेश पाटील।
ही जोड़ी साई साउंड सर्विस चे सर्वे सर्व आहेत स्वप्निल भोईर गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटका मध्ये सज्ज होता है। धावसंख्या आहे 32 धावा। एसटीएनच्या पाठीमागे आपण पाहू शकाल राज भोईर जे प्रमुख आयोजक आहेत या क्रिकेट स्पर्धेचे आणि खूप चांगले आयोजन नियोजन आपण पाहतोय। आरबी 11 वरप आणि स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठान वरप यांच्या माध्यमातून या वीस स्विंगांना मिस डॉट बॉल ची समाप्ति। पहिला चेंडू येतोय डॉट बॉल धावसंख्या स्थिर 32 सहा बाद 32 अशी धावसंख्या आहे। अंतिम षटक सुरू आहे। त्यानंतर आपण वाडेगर आणि कुंदे या दोन टीम मध्ये टॉस देखील करणार आहोत। नायरा 11 जय जलेश्वर वाडेगर आणि भूमी 11 कुंदे या दोन संघांमध्ये सामना असेल। आमचे परम मित्र कपिल पाटील यांचे देखील आगमन झालेले आहे। वेलकम स्वागत आहे कपिल। सिद्धू पाटील यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। या वरप गावामध्ये या कल्याण नगरीमध्ये जास्त विलंब आपण करू नका। विनंती असेल आरबी 11 वरप या टीमला कारण की जास्त वेळ होतोय। आरबी 11 वरप आणि त्यांना फाइट करतोय आदर्श 11 पडले सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आपण पाहू शकाल राज भोईरला यावीस ड्राइव करता है। क्षेत्ररक्षक आहेत लॉन्ग ऑफला प्रदीप खूप चांगले क्षेत्ररक्षण फेक ही थोड़ी खराब होती है। बैकिंग साठी येतात क्षेत्ररक्षक दोन धावा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या दोन ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 34 34 धावा धावफलकावरती आहेत। जपेश पाटीलला मोठे फटके खेळावे लागतील कारण की अंतिम षटक ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो ओव्हरचं षटक म्हटलं जातं हाणामारीच्या या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल। मिस टायमिंग आहे जेलची शक्यता परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय। फलंदाज जपेश पाटीलच्या बॅटमधून हा येतोय संघर्षमय षटकार। असं वाटलं होतं की हा फटका मिस टायमिंग आहे परंतु षटकार आलाय जपेश पाटीलच्या बॅटमधून। धावसंख्या 40 धावा धावफलकावरती यावीस फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय। धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 44 44 धावा धावफलकावरती। डेगर आणि कुंदे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या। अतुल भोईर विनंती असेल जे कॅप्टन आहेत वाडेकर या टीमचे आपण या टॉससाठी। यावीस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये। एक धाव झाली कंप्लीट दुसऱ्या धावेचा असेल प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। बॅकिंग खूप चांगलं होते आणि धावबादची संधी असेल फलंदाज होतोय बाद धावबादच्या स्वरूपात 46 या धावसंख्येवरती जपेश पाटील बॅक टू द पवीलियन। शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे। ओवर द विकेट यावीस डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता पंचांचा शेर वाईट बॉलचा येतोय। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 47 47 धावा धावफलकावरती। शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे। स्ट्राईक एंडवरती फलंदाज दिनेश पाटील। धावसंख्या आहे 47 धावा। खूप चांगली धावसंख्या बनवली आहे
कारण की पाहिलं गेलं तर 18 धावा बनवल्या होत्या पहिल्या दोन षटकांमध्ये आणि 5 फलंदाज बाद झाले होते। त्यानंतर खूप चांगले कमबॅक जपेश पाटील आणि दिनेश पाटीलच्या माध्यमातून अंतिम चेंडू स्वप्नील पुन्हा एकदा लाईन पहावी लागेल। वाइड बॉलचा इशारा येतोय। बॅक टू बॅक दोन चेंडू वाइड चेंडू फेकलेले आहेत गोलंदाज स्वप्नीलने। धावसंख्या एक ने पुढे सरकेल 48 धावा धावफलकावरती। ओवर द विकेट यावीस मिस टायमिंग आहे झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल टिपला योगेश भोईरने। शेवटच्या बॉलवरती मिळतं यश आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 48 आणि 49 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आरबी 11 वरप या टीम समोर। आदर्श 11 पडले या टीमने। वाडेगर आणि कुंदे या दोन संघांमध्ये आपण करूया टॉस। आपल्या व्यासपीठावरती आदरणीय रमेश शेठ भोईर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे। पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आहे। भूमी 11 कुंदे आणि त्यांना फाईट करेल नायरा 11 जय जलेश्वर वाडेगर। कृष्णा केणे सर चॉईस बॉल आहे आरबी 11 वरप या टीमचा। 49 धावांचं लक्ष आहे। या पुढील सामना आपण पाहू शकाल वाडेगर विपक्ष कुंदे। वाडेगर टीमने टॉस जिंकलेला आहे। चार षटकांचा सामना आपण पाहू शकाल। दोन बलाढ्य संघ इन ॲक्शन मध्ये असतील। 49 धावांचं लक्ष आहे आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये या 49 धावा चेस होतील का या ऐकण्यासाठी आपण जाऊया। मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ वरप आमचे अत्यंत जवळचे मित्र आमचे परम मित्र प्रसन्न चव्हाण यांचा गोड आवाज ऐकूया आपण खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये। थँक्यू आणि विनंती असेल पडले आणि आरबी 11 वरप या टीमला की आपण सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे कारण की मानेरे संघाला नक्कीच वसारच्या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे। त्यामुळे ही विनंती असेल पंचांना देखील की आपण सक्त ताकीद द्यायची आहे आणि सामना स्पीडअप करायचा आहे। थँक्यू। थँक्यू व्हेरी मच। मॅच आपल्याला पाहायला मिळते आरबी 11 वरप आणि त्यांचे विपक्ष फाईट करतायत। आदर्श 11 पडले। छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरिणाची ऐसा राजा देह राजियाचा प्राण योगियाचा मूळ कैलासाचा ऐसा राजा मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव लावतो जीव रक्षितो जीव वाहतो ऐसा राजा। छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा अर्पण करून पुनश्च एकदा मी प्रसन्न चव्हाण माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय। आपण स्पर्धा पाहू शकता स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय रोहितभाई
भुईर चषक 2022 दर्जेदार आयोजन नक्कीच सन्माननीय महेश शेठ भुईर साहेबांच्या माध्यमातून तीन चेंडूंवरती तीन षटकार मारले आरबी इलेव्हन वरप टीमने तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल 24 चेंडू बनवायचे आहेत एकूण 50 धावा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला जो मात्र सिंगल कंप्लीट केली राज स्ट्रायकर एंडवरती असतील स्ट्रायकर एंडवरती असणाऱ्या राजला देखील म्हणावं लागेल जब हम है खडे तो हम सरकार से भी बड़े मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो दोन्ही टीम्स आणि दोन्ही टीम्स मध्ये चालू असलेलं युद्ध यावेळेस चेंडू फुल टॉस आहे ऑन साइडला ड्राइव्ह केलाय लॉंग ऑन मध्ये फिल्डर असतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट कॉल फॉर द सेकंड दोन धावा देखील सहज रीतीने कंप्लीट पाहायला मिळतील नक्कीच संकेत दळवी यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल राज यांच्यासाठी तीन चेंडूंवरती तीन षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज अवेसा चेंडू खोदून काढले ऑन साइडला मिड विकेट मध्ये फिल्डर असतील उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल थेंबे थेंबे तय साचे असं आपण नेहमी म्हणतो पण म्हणतात ना बूंद बूंद से घागर भर सकता है सागर नाही आणि अगदी ज्यावेळेस तुम्ही 12 प्लस चा आस्किंग रन रेट असेल ना त्यावेळेस मोठे मोठे फटके देखील खेळावे लागतात आज आपण कपिल यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत अतुल असतील प्रणीत असतील ही संपूर्ण जय जलेश्वर वाडेघर टीमची यंग ब्रिगेड इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस चेंडू फटका हवेत आहे डीप मध्ये फिल्डर असतील अगदी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर या शॉट मध्ये होतं वजन आणि धावा मिळतील या चेंडूवरती अर्धा डझन षटकार थँक्यू व्हेरी मच षटकार आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आणि डबल डिजिट 10 जिम्मेदारी दुसऱ्याच्या खांद्यावर ढकलणं हे सोपं काम आहे पण स्वतःच्या खांद्यावरती ढकलून ती जिम्मेदारी एक्सेप्ट करणं फार अवघड असतं म्हणतात ना मुश्किलों से भाग जाना आसान होता है हर पहलू जिंदगी का इंतहाम होता है डरने वालों को मिलती नहीं जिंदगी में कुछ लढने वालों की कदमों में जहान होता है अगदी तेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय फलंदाजच्या मॅटमधून एक षटकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 10 पाहायला मिळतील स्ट्रायकर एंडवरती फलंदाज बाहुबली ऑफ वरप प्रशांत रेड्डी यावेळेस चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय कट करायचा प्रयत्न होता इनफील्ड मध्ये कॅचिंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये खेळाडू शॉर्ट कव्हर रिजन मध्ये खेळाडू अगदी त्यांच्यामधून दरी भेदायचा प्रयत्न मात्र तो प्रयत्न फसला डॉट बॉल ची होती समाप्ति नक्की विनंती असेल भूमि इलेवन कुंदे टीम से खेळाडू आहेत ना की आपण बॉल चॉइस करायचे विनंती असेल भूमि इलेवन कुंदे टीम से जो कोणी खेळाडू असेल यावेळेस स्टेप आउट झाले कट केला पॉइंटच्या डोक्यावरून इनफील्ड ला भेदून चेंडूला फेकून दिले सर बाउंड्री लाइन च्या पलीकडे पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज चेंडूला फेकून दिलाय सरळ डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 असेल चौकार पन्नास धावेंच पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये एकफटल्या गेल्या धावात 14 ऑन द बोर्ड
विदाउट एनी लॉस स्ट्राइक रेंड वरती फलंदाज राज आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राइक रेंड वरती प्रशांत आणि अजूनही सलामीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामत आहे. म्हणतात ना सर सलामत तो पगडी पच्चास. इथून जर ही सलामी जोडी मैदानामध्ये टिकली तर धावा मिळतील. बॅकफुटला आले, रूम क्रिएट केला, फक्त कट केला. डीप कव्हर रिजनमध्ये खेळाडू होते आणि जोपर्यंत उचलतील घेतलेली सिंगल रक्षात्मक क्रिकेट पाहायला मिळतोय फलंदाज राजच्या माध्यमातून. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट, याला म्हणतात एज्युकेशनल क्रिकेट, याला म्हणतात क्लेवर क्रिकेट. प्रणित वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. आज इन ॲक्शनमध्ये प्रणितला देखील आपण पाहणार आहोत. जय जलेश्वर वाडेकर अर्थात नायरा इलेव्हन वाडेकर टीमच्या माध्यमातून. यावेळेसा चेंडू फटका मिस टाईम होता, झेलची संधी होती. मात्र इथे पंचांकडे आपण पाहू शकतो दाद मागितली जाती आहे. पंच रिकन्सिलेशन मैदानाच्या आतमध्ये करत आहेत आणि डिसिजन असं त्यांच्या माध्यमातून आलाय की हा असेल डॉट बॉल. नॉट डाऊट आहेत, त्यामुळे नक्कीच फलंदाज आपल्याला प्रशांत रेड्डी मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहायला मिळतील. असेल हा डॉट बॉल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसऱ्या षटकासाठी ती मात्र प्रवीण नक्कीच ही मॅच एन्जॉय करतायत. वरपगावचे उद्योजक आणि समाजसेवक नवीनजी देशमुख, नवीनजी देशमुखांचं देखील मनापासून आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट, खूप मोठी चेज असेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डिपीश रिजनमध्ये प्लेअर होते, उचलतील फेकतील. तोपर्यंत जीव मुठीत घेऊन वाऱ्याच्या वेगाने, सशाच्या चपलाईने आणि चित्त्याच्या जोराने इथे दोन धावा कम्प्लीट केल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे. 17 ऑन द बोर्ड, 9 चेंडूंचा खेळ झालाय. 9 चेंडूंवरती 17 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही एकही गडी बाद झाला नाही आहे. ही जमायची बाजू असेल रोहित भाई भोईर 11 वरप या टीमसाठी. यावेळेसा चेंडू फटका चांगला पाहायला मिळतो. डिपीश कव्हर रिजनमध्ये प्लेअर असतील. अगदी त्यांच्या हातामध्ये चेंडू विसवला आणि तोपर्यंत घेतलेली सिंगल पाहायला मिळते. 18 ऑन द बोर्ड, 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या क्षणापर्यंत मी इथं म्हणेल ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल कुठल्याही दिशेला जाऊ शकते. कारण ज्या दोन टीम्स आहेत ना, त्या दोन टीम्स कमबॅक करण्यासाठी ओळखल्या जातात. त्यामुळे आत्ता तर मी म्हणेल ही जी मॅच आहे ना, ती दोन्ही टीम्सच्या माध्यमात आहे. यावेळी चेंडू पुल करायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क चांगला नाही आहे. मिड विकेटवरून स्क्वेअर लेग रिजनमध्ये डीपमध्ये प्लेअर आपल्याला पाहायला मिळतील. चेस करतील चेंडूला. तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती 19 आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा च्या मात्र धावफलकावरती आपण पाहू शकतो. प्रशांतकडे कॅलिबर आहे आणि प्रशांत इथून मात्र देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करू शकतो. हा जो असा खेळाडू आहे ना, 2-3 चेंडूंवरती राजाचा रंक, रंकाचा राजा कुठल्याही खेळाडूला बनवू शकतो. इतकं कॅलिबर आहे या खेळाडूकडे. यावेळेसचा चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतो. पंचांकडे अपील केली जाते. रिव्हर्सचा अटेम्प्ट म्हणजे देखील दुधारी तलवार असते. लगी तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो तीर नाही तो फकीर, चली तो चांद तक नाही तो शाम तक. डॉटबॉलची होती समाप्ती. अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक समाप्त झालंय दुसरं आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 19. विजयासाठी 12 चेंडू आणि 30 धावेंची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आव्हान मी तर म्हणेल खूप अवघड आहे. रोशन वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. कुंदे एक्सप्रेस अर्थात कल्याण ग्रामीणची एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख, हा रोशन घायाल हे देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. भूमी 11 कुंदे विपक्ष नायरा 11 वाडेकर अशी मॅच आहे. धावसंख्या धावफलकावरती 19 19 20 30 चेंडू 30 धाव्यांची गरज आहे. आत्ता चेंडू उरलेत 12 चेंडू 30 असं समीकरण. 15 आस्किंग रन रेट मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथून दोन्ही फलंदाजांना तारेवरची नाही तर तलवारीच्या धारेवरची कसरत करावी लागेल. 12 चेंडू 30 जावा, प्रति षटकामागे 15 अस्किंग रन रेट आणि नक्की स्पीडअप करायचं आहे विनंती असेल. या षटकामध्ये 15-20 जावा बनवणं गरजेचं आहे. आरबी ग्रुपचे सदस्य आहेत त्यांना विनंती आहे. आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुराणा चावल म्हणून ज्या खेळाडूची ओळख, सिद्धूदादा देखील इन ॲक्शनमध्ये आहे. शांत स्वभावाचा हा खेळाडू, कॅप्टन खूल म्हणून ज्याची ओळख आहे, ते सिद्धू पाटील आपल्याला देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील पुढील मॅचमध्ये. पुढील मॅच मी तर म्हणेल दर्शकांसाठी एक सुवर्ण मेजवानी असेल. सुपर वीकेंडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल भूमी 11 कुंदे आणि त्यांचे विपक्ष नायरा 11 जय जलेश्वर वाडेकर ची मात्र पहिल्या फेरीतील चौथी मॅच. मात्र या मॅचमध्ये 12 चेंडू 30
थावेंची गरज है। चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिलेगी या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। या दोन्ही खेळाडूंना अगदी तेज करायचं आहे मैदानाच्या मध्ये। नक्कीच या दोन्ही खेळाडूंकडे कॅलिबर आहे आणि ते दर्जेदार कामगिरी नेहमीच करतात। यावेळेस चेंडू खोदून काढलाय, लॉंग ऑफ मध्ये प्लेयर असतील, उचलतील फेकतील, तोपर्यंत घेतलेली सिंगल। स्कोरबोर्ड मूव्स ऑन 20 धावा धावफलकावरती 11 चेंडू 29 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे। स्ट्राईकर एंडवरती आहे प्रशांत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला तिसऱ्या षटकासाठी पाहायला मिळतील राकेश। पाहूया राकेशच्या माध्यमातून कसा चेंडू असेल। स्ट्राईकर एंडवरती बाहुबली ऑफ वरप प्रशांत रेड्डी। यावेळेस चेंडू स्लोवर वनचा वापर केला होता, फिंगर रोल केले होते चेंडूवरती, व्हेरिएशनचा वापर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। पहिला चेंडू तेज तर्रार ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, या चेंडूचा विचार केला तर या चेंडूवरती फिंगर रोल केले होते, गुडलाईन स्पॉटवरती पडल्यानंतर चेंडूने काही अशी हरकत केली आणि फलंदाज संपूर्णपणाने बीट झाली। डॉट बॉलची होती समाप्ती, धावसंख्या स्थिर आणि स्थगित। 10 चेंडू 29 धावांचं लक्ष। यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर वनचा वापर केला होता, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय, पुन्हा एकदा डॉट बॉलची होती समाप्ती। प्रत्येक येणारा डॉट बॉल मी तर म्हणजे या मॅचमध्ये विजयाचं मोहर लावेल, तो मात्र आदर्श 11 पडले संघाचं तर नक्कीच प्रत्येक येणारा डॉट बॉल इथून मात्र विजयाचं सावट दूर ठेवेल आणि त्यासमवेत हारीच्या पराजयाच्या सावलीकडे ढकलेल आरबी 11 वरप टीमला। त्यावेळेस चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय, डॉट बॉलची होती समाप्ती, सलगचा तिसरा डॉट बॉल। आणि मी तर म्हणेल या मॅचमध्ये आता फार दूरवरती असताना यजमान संघ पाहुण्या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतोय। डॉट बॉलची होती समाप्ती, 4 चेंडूंचा खेळ झालाय, पहिल्या चेंडूवरती सिंगल पण त्यानंतर 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले, सलगचे 3 डॉट बॉल। प्रेशर बिल्डअप झाला, आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील, संघर्ष करावा लागेल, संघर्षाचा शंखनाद मैदानामध्ये करावा लागेल। तर याच दरम्यान आपण पाहू शकतो लाईन खराब होती, आउटसाईड ऑफ स्टम्प अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती 21। फुकट ते पौष्टिक असं आपण नेहमी म्हणतो, अगदी तेच आपल्याला पाहायला मिळतोय। धावा येणं गरजेचं आहे, मग ते एक्स्ट्राचे असो, बॅट कट असो, बॅटीची आतली एज असो किंवा विथ द बॉडी ब्रश असो। यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकतो, लाईन पाहावी लागेल, सिंगल कम्प्लीट आहे, सिंगलवरती समाधान मानावा लागेल आणि धावसंख्या येस आपण पाहू शकतो व्हाईट प्लस 1, एकूण 2 धावा। धावसंख्या धावफलकावरती 23-23 या आकड्यावरती, 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत या षटकाचा विचार केला। 2 अवांतरचे चेंडू, या चेंडूवरती विचार केला तर व्हाईट प्लस 1, 2 धावा, 1 सिंगल आणि त्यानंतर 3 डॉट बॉल, अर्थात एकूण झाले 4 चेंडू। 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या तिसऱ्या षटकामधील। यावेळेसचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने फक्त लॉंग ऑनमध्ये चेंडूला ढकललाय, चेंडू अगदी कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑनमध्ये गेला, तोपर्यंत घेतलेली सिंगल। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 24-24 धावा। आणि या स्पर्धेमध्ये एक महत्त्वाचा नियम, ड्रेसिंग कंपल्सरी, चेझिंग कंपल्सरी, अंपायर्स कॉल, फायनल कॉल, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे। धावसंख्या धावफलकावरती 24-24 धावा, विजयासाठी 7 चेंडू 25 धावांची गरज। यावेळेस चेंडू फसलाय, चेंडू जातोय ऑफ साईडला, या दरम्यान आपण पाहू शकतो डीप कव्हर रिझनमध्ये प्लेयर असतील, उचलतील फेकतील, तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट। आता समीकरण उर्वरित चेंडू 6 विजयासाठी, अजूनही 23 धावांची गरज। मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, सो ड्रिंक्स ट्रॉली पाणी घेऊन जायचंय, विनंती असेल खेळाडू कक्षामधून पाणी घेऊन जायचंय, टीम प्लीज पाणी घेऊन जा।
सहा चेंडू 23 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आरबी 11 वरप संघाला हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. मैदानाच्या आतमध्ये या स्थितीमध्ये आता बॅटिंग करावी लागेल. आत्ता मी तर म्हणेल चौकार आणि षटकारांचे पाडे मैदानाच्या आतमध्ये गिरवावे लागतील, कारण अभी नाही तो कभी नाही. सहा चेंडू 23 जावा. प्रत्येक चेंडूचा सिटी स्कॅन करावा लागेल, प्रत्येक चेंडूचा MRI करावा लागेल, प्रत्येक चेंडूचा झेरॉक्स करावा लागेल. प्रत्येक चेंडू इंटू दी क्राऊड, प्रत्येक चेंडू इंटू दी फॅन्स, प्रत्येक चेंडू आउट ऑफ दी पार्क, कारण हेच समीकरण या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकतो आरबी 11 वरप संघाला. दुसरीकडे विचार केला आदर्श 11 पडले टीमचा, तर मागील जे दोन षटकं आहेत ना, मी तर म्हणेल अप्रतिम गोलंदाजी केली आहे, कारण 12 चेंडू हाताळले आणि 12 चेंडूंमध्ये तब्बल 11 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या. आणि ती मॅच विनिंग ओव्हर मी तर म्हणेल, मॅच टर्निंग षटक जे मात्र दोन ठरले या मॅचमध्ये. असंख्य धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे 26 सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नाही मिळता, मंदिर जाकर भगवान नाही मिळता. लोक आज भी पुसते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलते. ऑन साइडला हुक केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट फिल्डर असतील स्क्वेअर लेग मध्ये, लॉंग लेग मध्ये जोपर्यंत चाट देईल खूप मोठी चेज असेल तोपर्यंत घेतलेली सिंगल. 5 चेंडू 24 धावांची गरज, 22 धावांची गरज, 22 धावांची गरज, माफ करा, 5 चेंडू 22 धावांची गरज आहे आता. मात्र सचिनजी व्यापारी साहेबांची उपस्थिती लाभली आहे, वाडेकर गावचे आणि वाडेकर टीमचे बिग सपोर्टर, ते सपोर्टर म्हणून त्यांची ओळख आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये षटकार पाहायला मिळतोय. जब आई थी मारी मेरी तब आधा किल्ला ढेर था, काब रहे थे दुश्मन तब भी क्योंकि मैदान के अंदर वरब गाव का प्रशांत नाम का शेर था. षटकार विनंती असेल मॅचचं रिदम कुठल्याही प्रकारे तोडायचं प्रयत्न करू नका मित्रांनो. 4 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज, 4 चेंडू 16 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रशांतवरती जिम्मेदारी आहे, खूप मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट जर आपण कल्याण ग्रामीण क्रीडियमसीचा विचार केला तर प्रशांत रेड्डी म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. त्याची ओळख आहे मोठे मोठे फटके खेळायची. मात्र आत्ता समीकरण 4 चेंडू विजयासाठी 16 धावा असं आहे. पाहूया 4 चेंडूंमध्ये 16 धावा म्हणू शकतील का नाही प्रशांत. यावेळेसचा चेंडू फटका चांगला पाहायला मिळतो कार्पेटच्या सहाय्याने. ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केलाय, फिल्डर असतील, सिंगल कम्प्लीट, कॉल फॉर द सेकंड. बघता बघता इथे मी तर म्हणेल तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र केली आहे, पपिंग क्रीजमध्ये सुखरूपपणे पोहोचलेत की नाही हा नक्कीच एक प्रश्न असेल. त्यामुळे टेक्निकल टीम इन ॲक्शनमध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ही संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळतील. सिद्धू दादा आपण यायचं आहे, ही संपूर्ण स्पर्धा आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून नक्कीच पाहत आहोत मित्रांनो. एक अप्रतिम अशी वाहिनी तेजस भोईर मानेर यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या भेटीला आली आहे आणि नक्कीच फलंदाज बाद असतील याची नोंद करून घ्यायची आहे. फलंदाज बाद आहेत, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. प्रशांतची खेळी संपुष्टात, प्रशांत बॅक टू द डगआउट. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. 3 चेंडू 15 धावांची गरज, स्पीडअप करायचं विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला, दोन्ही टीमच्या खेळाडूंना आणि पंचांना. मानेरे संघाला नक्कीच वसरची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये खेळायला जायचंय, त्यामुळे नक्कीच मित्रांनो त्यांना देखील सहकार्य करा. 3 चेंडू 15 धावांची गरज, हा चेंडू फार महत्वाचा असेल. यावेळेसचा चेंडू फटका फसलाय, फिल्डर असतील डीप मध्ये, उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल, कॉल फॉर द सेकंड. 2 धावा कंप्लीट, कंपल्सरी चेझिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 2 चेंडूंवरती 2 षटकार जरी आले तरी मॅच जी आहे ना आदर्श 11 पडले
टीम चा मी तो म्हणेल खिशात असेल, कारण दोन चेंडू 13 धाव्यांची गरज मैदानाच्या आत मध्ये आपण पाहू शकतो। काल देखील आम्ही मुरबाडची स्पर्धा कव्हर करत होतो, अशा वेळी एक चेंडू 8 धाव्यांची गरज होती, अशा वेळी वाईड आला आणि त्यानंतर ठुकलेला गोल्डन षटकार आणि ज्यावेळेस टीम टाय झाली त्यावेळेस बॉल आउट मध्ये तो संघ जिंकला। दोन चेंडू 13 धावा, अवेसा चेंडू फटका चांगला असेल पण तितकीच चांगली झेलचा देखील प्रयत्न होता। चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला, षटकार। नक्कीच कुणालजी भोईर साहेबांची देखील उपस्थिती मात्र या स्पर्धेसाठी लाभली, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। काय घडतंय, कारण नक्कीच जर पाहायला गेलं तर नो बॉल पंचांनी घोषित केलाय, मॅच मध्ये टर्न आलंय, मॅच मध्ये ट्विस्ट आलंय, म्हटलं होतं एक चेंडू आता 6 धाव्यांची गरज, गोल्डन षटकार येऊ शकेल का। मी कालच्या मॅचचा विचार केला होता, मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये मी होतो त्यावेळेस देखील असंच झालं होतं, मॅच टाय झाली होती आणि गोल्डन षटकार जर मारला तर नक्कीच महेश शेठ भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल। एक चेंडू 6 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये, योगेश भोईरवरती जिम्मेदारी आहे, योगेश भोईर ठोकू शकेल का गोल्डन षटकार, कारण म्हटलं जातं ना इलेक्शन अर्थात राजकारण, टेनिस बॉल क्रिकेटची मॅच आणि त्यांच्या समवेत क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत रंग बदलतो। एक चेंडू 6 धावा, मॅच आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या मॅच साठी, एक चेंडू 6 धावा। ह्यावेळेस फटका फसला आणि सामना जिंकलाय आदर्श 11 पडले टीमने, वेल्डन टीम आणि आरबी 11 वरब संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। शेवटच्या क्षणाला मी तर म्हणेल हा सामना जो मात्र समोरच्या संघाने अगदी ग्रॅप केला, नक्कीच आदर्श 11 पडले टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आरबी 11 वरब संघाचं कौतुक। आणि नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच